नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन, आता ह्या फ्रॅक्शनवर कशा प्रकारचे गणितं येतात, अपूर्णांकावर गणितं कशी येतात, त्याचबरोबर हे गणितं साध्या सोप्या भाषेत कसे समजून घ्यायचे, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण व्यवस्थित समजून घेणार आहोत, ठीक आहे. व्यवस्थित समजून सांगतो, बेसिकपासनं तर ॲडव्हान्स लेवलपर्यंतचे गणितंसुद्धा घेऊ आणि थोडं बेसिक समजून घ्या, त्यानंतर आपण गणितं सुरू करू. चला स्टार्ट करूया. चला बघा, अपूर्णांक. आता हे अपूर्णांक जे आहे, अपूर्णांक हा शब्द कसा बनलेला आहे, अपूर्णांक हा शब्द कसा बनलेला आहे, तर बघा, अपूर्णांक हा शब्द अपूर्ण आणि अंक या दोन शब्दापासून हा अपूर्णांक शब्द बनलेला आहे. समजलं तुम्हाला, अपूर्ण अंक. तर जो अंक पूर्ण नाही, जो अंक पूर्ण नाही त्याला आपण काय म्हणू, अपूर्णांक म्हणू. जो अंक पूर्ण नाही त्याला आपण काय म्हणणार, अपूर्णांक म्हणणार. आता बघा, पूर्ण अंक म्हणजे कोणते अंक. तर पूर्ण अंक म्हणजे बघा, उदाहरणार्थ 2, 3, 1, 4, 6, 18, 19 हे काय झाले, हे झाले पूर्णसंख्या. ही पूर्णसंख्या आहे म्हणजेच पूर्ण अंक आहे, ठीक आहे. त्यानंतर अपूर्णांक म्हणजेच काय, तर अपूर्णांक म्हणजे 2.5 हा पूर्ण आहे का, नाही. 2.5 आहे. 3.2 पूर्ण आहे का, नाही. 1.7 अपूर्ण अंक झाला. 7.1 हे काय झाला, अपूर्ण अंक झाला, ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला, म्हणजे पूर्ण अंक आणि अपूर्ण अंक तुम्हाला समजला, ठीक आहे. काय अपूर्ण, जी संख्या पूर्ण नाही त्याला अपूर्णांक म्हणतात, जी संख्या पूर्ण नाही त्याला अपूर्णांक असं म्हणतात, ठीक आहे. आता पुढचे याच्यावरचे येणारे गणित समजून घेऊ. आता हे बघा, अपूर्णांक संख्या कसं ओळख, कशाप्रकारे समजून सांगतो अपूर्णांक. जसं आपण हा एक डब्बा आखला, या डब्ब्याचे आपण चार भाग करून घेतले. आता बघा, हे चार भाग केले, एका भागाला मी रंगवून घेतो. रंगवून घेतले एका भागाला, तर ह्याला कसं लिहिता येईल, तर ह्या हा पूर्ण किती आहे, चार डब्बे आहे, ठीक आहे. तर आपण किती भागाला रंगवलेला आहे, एका भागाला रंगवलेला आहे. तर असं लिहिण्यासाठी कसं लिहिलं जाईल बघा, एकास चार, एक अंश छेद चार. आता हे छेद चार कावर आलं, तर पूर्ण हे डब्बे किती आहे, हा 1, 2, 3, 4 हे चार डब्बे आहे, म्हणून चार छेद पूर्ण हे छेद आलं आणि अंश किती आला, हा 1 आला, कारण की आपण एका भागाला रंगवलेला आहे, ठीक आहे. जर आपण दोन भागाला रंगवलं असतं, इथे दोन भागाला रंगवलेला आहे आपण इथे, तर काय आलं असतं, 2/4 झालं असतं. काय झालं असतं, 2/4. का बरं, दोन भागाला रंगवलं आहे आणि पूर्ण किती आहे, छेदा 4 आलं असतं, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे संख्या असते, तर या संख्येला कसं, या संख्येला कशाप्रकारे बोलल्या जातं, 2/4. 2/4 हे छेद आहे, हा छेद आहे आणि हा अंश आहे. समजलं, छेद आणि अंश, हे थोडंसं बेसिक समजणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला समोरचे गणित समजेल, ठीक आहे. चला पुढचे गणित बघू. आता बघा, असं गणित राहील तुम्हाला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. काय म्हटलं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा, आणि अशा प्रकारचं तुम्हाला गणित दिलं जाईल. मग काय करायचं, कसं सोडवायचं गणित, खूप सोपं आहे. कसं बघा, काय करायचं आधी, ह्या गणिताचं उत्तर कसं काढायचं, तर बघा काय करायचं, सरळ सोप्या याच्यात 3/16 करून घ्या. 3/16 केले तुम्ही, 3/16 केले. आता बघा, 3 ने 16 भाग द्या, 3 5 15 3 5 15 आले, इथे 15 आले, उरला 1 इथे खाली, उरला 1, ठीक आहे. हे सोडवलेलं काय करायचं, आता बघा, नेहमी हा जो छेद असतो, हा छेद जसाच्या तसा येतो, छेद जसा जसा आला, हा जो इथे जे उरलेलं राहील, हा 1 येऊ, कोणती पण संख्या इथे येऊ, हे जे उरलेले संख्या राहील, हे जे सर्वात खाली संख्या आलेली आहे ते येईल सर्वात वर, हे आली इथे संख्या, ठीक आहे. आणि हे जे 5 आले, हे जे वरती संख्या आली, हे येईल इथे, म्हणजे मधात. हे झालं याचं योग्य आन्सर. काय केलं आपण, फक्त याचं आन्सर काढण्यासाठी काय केलं, बघा एकदा आणखी सांगतो.
त्याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. हे पूर्णांकयुक्त संख्या आहे, हे पूर्णांकयुक्त संख्या आहे, हिला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. ही संख्या पूर्णांकयुक्त आहे, हिला अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे आणि उत्तर काढायचं पुढं काढायचं आहे. बघा कसं काढायचं, काहीच नाही, 3 ने 16 भागून घ्यायचं, 3 ने 16 भागायचं आहे. 3 ने 5 15, 3 ने 5 15 एक इथे आला, ठीक आहे. आता कसं करायचं बघा, हा जो एक इथे आला छेद नेहमी सेमच येणार आहे, छेद जसा तसा येईल, छेद येईल इथे जसाच्या तसा छेद आला, ठीक आहे. आता बघा हे जे खाली संख्या आली, हे जे खाली संख्या येते तर या संख्येला आपल्याला वरती लिहायचा, आपण इथं लिहिलं, ठीक आहे. आणि हे जे वरती संख्या आली या संख्येला आपल्याला इथे लिहायचं आहे, ठीक आहे. हे झालं याचं आन्सर. आणखी एक गणित बघूया कसं करायचं ते. बघा हे गणित कसं करायचं, बघा कसं करायचं हे गणित बघा. 4 ने 17 भागायचं आपल्याला, 4 ने 17 भागायचं, काय येते 4 चौक 16, 4 चौक 16 आले, 4 चौक 16 उरले किती, खाली एक उरला. कसं होईल, हा छेद जसाचा तसा येईल, हा छेद जसाचा तसा इथे आला, ठीक आहे. आता हा एक इथे आला म्हणजे एक इथे येईल, एक येईल वर, जी संख्या इथे येईल ती संख्या येईल वरती, आणि जी संख्या वरती येईल ती संख्या येईल ते मधात, ठीक आहे. समजलं याचं आन्सर काय झालं, हे याचं फायनल आन्सर झालं. समजलं, आणखी एक गणित घेऊया. आता हे गणित बघा, 11/3, 11/3 हे गणित घेतलं आपण. आता हे गणित कसं सोडवायचं बघा, काय करायचं, 3 ने 11 भागायचं आहे आपल्याला, 3 त्रिक किती होतात, 3 त्रिक होतात 9, उरले किती, उरले 2 उरले, ठीक आहे. काय करायचं आहे आपल्याला, छेद जसाचा तसा छेद लिहिला, हा छेद, हा जो छेद आहे हा जसाचा तसा इथे येईल. आता काय, हे जे खालती संख्या आलेली आहे 2, हे संख्या येईल इथे, ठीक आहे. आणि ही जी वर्त संख्या आलेली आहे 3, हे संख्या येईल इथे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण अपूर्णांक अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे, ह्याचं हे फायनल आन्सर राहील, ठीक आहे. समजलं, ओके. पुढचे गणित घेऊया, एक गणित तुमच्यासाठी देतो, ते गणित तुम्ही करून दाखवायचं आहे मला, ठीक आहे. 18/4 काय, 18/4 या गणिताचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, ठीक आहे. हा गणित तुम्ही स्वतः सोडवा, ठीक आहे. चला पुढचं गणित बघूया. आता हे गणित बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रूपांतर करा. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, हा एक गणित आहे आणि हा दुसरा गणित आहे. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याला साध्या अपूर्णांकात रूपांतरित करायचं आहे आपल्याला, साध्या अपूर्णांकात. कशाप्रकारे करायचं बघा, असा जर प्रश्न तुमच्या परीक्षेत आला तर गडबडून जायचं नाही, खूप सोपं आहे, काहीच नाही, एकदा सांगतो लक्षात ठेवा. बघा काय करायचं, असा जर प्रश्न आला तर काही नाही, हे 4 आहे, हे 4 गुणाकार करायचा ह्या 3 सोबत, 4 3 12 आणि 12 ने 1 13 होतो, याच्या प्लस करायचा इथे, 4 3 12 आणि याची इथे प्लस करायची, 4 3 12 झाले, 12 ने 1 13 हे झाले 13, आणि छेद जसाचा तसा, छेद जो 4 आहे 4 जसाचा तसा राहील. काय केलं आपण, फक्त काय करायचं, याचा आणि याचा गुणाकार करायचा आहे, आणि हे जे गुणाकार आला 4 1 4 4 1 4 4 2 8 4 3 12 झाले, आणि 12 ने 1 काय केला, इथे प्लस करायची, 12 ने 1 13 हे झाले इथे 13, अंश झाला 13 आणि छेद जसा तसा हा झाला छेद 4 झालं, हे फायनल आन्सर. समजलं, आणखी एक गणित बघा, काय करायचं आहे, 5 आणि 2 गुणाकार करायचा, 5 2 10 10 आणि 2 12 याचा गुणाकार इथे प्लस, एवढंच लक्षात ठेवायचं. 5 2 10 किती होईल, 10 होईल, 10 2 12 इथे 12 लिहायचे आणि छेद जसा तसा 5. समजलं, काय केलं, फक्त काहीच नाही, सोपं आहे, एकदम सोपं आहे. बघा गणित काय आहे, एकदा आणखी सांगतो गणित काय आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक गणित आहे,
पूर्णांक युक्त गणित असं गणित दिलेलं आहे तुम्हाला. काय करायचं, 5 × 2 करायचे आपल्याला. बघा डायरेक्टली तुम्हाला सोडवताना काय करायचं, आधी तुम्ही छेद जसा तसा लिहून घ्या इथे. छेद तर 5 येणार आहे, छेद काही चेंज होणार नाही. इथे सुद्धा बघा छेद 4 × 4 आलेला आहे. छेद जो आहे तो जसाच्या तसाच येणार आहे, ठीक आहे. आता बघा 5 × 2 करायचे आपल्याला. 5 × 2 = 10 होते. इथं गुणाकार करायचा इथे, ठीक आहे. 5 × 2 = 10 आणि 10 जे इथे जे 5 × 5 × 2 = 10 झाले, 10 इथे प्लस करायची आपल्याला ह्या संख्येसोबत, या संख्येसोबत या संख्येची प्लस करायची आहे. 5 × 2 = 10 आणि 2 किती होतात, 12. कसं गेलं, फक्त याचा आणि याचा गुणाकार, आणि ह्या जो गुणाकार आला याच्यासोबत हे याची बेरीज करायची. हा जो गुणाकार आला याची बेरीज करून घ्यायची. 5 × 2 = 10, 10 × 2 = 12. हे आले इथे 12 आणि हे आले इथे 5. हे झालं याचं फायनल आन्सर, ठीक आहे. समजलं, आणखी एक गणित घेऊया. चला बघा, हा गणित बघा कसं करायचं. तर काय दिलेलं आहे, हे पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या आहे, याचं आपल्याला हे गणित सोडवायचं आहे, ठीक आहे. कसं सोडवायचं बघा, काय म्हटलं आहे मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी काय करायचं होतं आपल्याला याच्या आधी, तर छेद जसाचा तसा लिहून घ्यायचा. छेद काय, 3 आहे, छेद आपण जसाचा तसा लिहिला, ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला मी तुम्हाला सांगितलं 3 × इथे 7 करा. 3 × 7 किती होते, 3 × 7 = 21. 3 × 7 = 21 झाले. 3 × 7 = 21 इथे काय करायचं आहे, प्लस करायचे आहे. 21 × 2 किती होतात, हे झाले 3 × 7 = 21. 21 × 2 किती होईल, हे इथे झाले 21. आणि 21 × 2 होईल 23. 21 × 2 = 23. समजलं, याचं आन्सर झालं 23 °/3, ठीक आहे. असं याचं आन्सर झालं, ठीक आहे. समजलं, आणखी एकदा सांगतो बघा. असं गणित आहे, याला कसं सोडवलं बघा. छेद आपण जसा तसा लिहून घेतला, ठीक आहे. छेद जसा तसा लिहून घेतला आपण, छेद जसा तसा लिहिला आपण, ठीक आहे. इथं काय करायचं आपल्याला, नेहमी लक्षात ठेवायचं, इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे. 3 × 7 = 21. 21 × 2 किती होईल, 21 × 2 = 23. झालं याचं फायनल आन्सर. बस इथे गुणाकार आणि इथे प्लस, संपलं. काही टेन्शन घ्यायचं नाही, असं गणित दिसलं तर घाबरायचंच नाही, बरोबर व्यवस्थित आन्सर द्यायचं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं. छेद काय आहे, छेद तुम्हाला माहिती आहे, मी आधी सांगितलं आहे छेद काय राहणार आहे, आणि याचं अपूर्णांकात तुम्ही रूपांतर करून याचं आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा, ठीक आहे. चला पुढचं बघूया. बघा आता हे गणित बघा, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. अत्यंत महत्त्वाचा भाग, परीक्षेमध्ये असा प्रश्न येतोच, आरोग्य विभागाच्या परीक्षेत आलेला आहे, पुढे आपण तो प्रश्न घेणार आहोत, ठीक आहे. काय म्हटलं आहे, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. कसं सोडवायचं, खूप सोपं आहे, काहीच कठीण नाही. ज्याची प्रॅक्टिस झाली राहिली, ज्यांनी 1-2 वेळा हे गणित रिपीट रिव्हिजन केले असले, त्याला कठीण जात नाही, घाबरायचं काही नाही. बघा काय करायचं, असं गणित दिलेलं असलं तुम्हाला, काय करायचं आहे तुम्हाला, फक्त 2.5 दिलेलं आहे त्यांनी. छेदात काहीच नाही म्हणजे 1, छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 लिहिला आपण. काय करायचं, स्वतःच छेदात काही नाही आहे म्हणजे 1 लिहून घ्यायचा. घेतलं, हा आता हा जो पॉईंट आहे इथे, जो तुमचा पॉईंट दिसून राहिला, हा पॉईंट आपण मिटवून घ्यायचा. हा पॉईंट मिटवायचा आणि इथे 0 लिहून घ्यायचा. हा पॉईंट तुम्ही मिटवला तर इथे 1 लिहून घ्यायचा. आता काय करायचं, आता याला आपल्याला सोडवायचं आहे. कसं सोडवाल, दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, तर 5 × 10, 5 × 10 आणि 5 × 5 = 25. 5 × 5 = 25 हे झालं याचं फायनल आन्सर. किती सोपं आहे, जेव्हा आपण गणित बघतो तेव्हा आपल्याला वाटतं कसं येईल याचं आन्सर, थोडं घाबरून जातो. परंतु ज्यांनी याची प्रॅक्टिस केलेली आहे, गणिताची, गणिताचं तसंच आहे, जितकी तुम्ही रिव्हिजन कराल, जितके तुम्ही गणितं जास्तीत जास्त सोडवाल, तेवढं गणित कठीण जात नाही. हे आता बेसिक लेवलचं आहे, पुढे ॲडव्हान्स लेवलचं सुद्धा आपण समजून घेणार आहोत, ठीक आहे. समजलं आहे गणित, आता पुढचं एक गणित, आणखी 1-2 गणितं याच्यावर घेऊ आणि मग पुढचं टाईप घेऊ. आता हे गणित बघा, 2.85 असं गणित दिलेलं आहे, आणि हे गणित आरोग्य विभागाच्या परीक्षेत आलेलं आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेत आलेलं आहे, भरपूर मुलांचं हे गणित चुकलेलं आहे. तर बघा हे गणित कसं सोडवायचं, बघा काय करायचं, काय गणित काय आहे, 2.85 आहे. कसं, मग हे 2.85 लिहून घ्या तुम्ही. लिहिले, छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 0, सॉरी छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे,
छेदामध्ये काहीच नाही म्हणजे एक आहे. आता हा जो इथे पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला उडवून टाकायचा म्हणजे याला मिटवून घ्यायचा. आणि पॉईंट नंतर किती संख्या आहे, दोन संख्या आहे. या पॉईंट नंतर किती संख्या आहे, हे पहिली संख्या, हे दुसरी संख्या, बरोबर आहे. मग आता काय करायचं, हा पॉईंट आपण उडवला, पॉईंट नंतर दोन संख्या होत्या म्हणून दोन शून्य इथे लिहून घ्यायचे. दोन शून्य आपण लिहिले. आता ह्या गणिताला सोडवायचं. आता कसं सोडवाल, 100 कितीने भाग जाईल आणि 285 कितीने भाग जाईल, म्हणजे या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे अशा संख्येने भाग द्यायचा. ठीक आहे, तर आपण देऊन देऊ, चला आपण भाग देऊ. बघा, 5 आपण 100 5 भाग देऊ आधी. हे झाले 20, झाले 20, बघा. ठीक आहे, आणि 5 भाग देऊ, 285 भाग दिलं तर हे ते 57. ठीक आहे, हे ते याचं राईट आन्सर. आता भाग कसं दिलं ते पण सांगून देतो, काही काही लोकांना भागही देता येत नाही त्यामुळे बघा. जनरली 100 5 भाग जातो. बघा, 100 मी 100 भाग देऊन दाखवतो. 5 × 10 आणि हा शून्याला इथे, हे झाले 20, इथे इथे आले 20. ठीक आहे, आता 57 कसे आले तेही दाखवून देतो. 2 एकाच संख्येने कुठल्या संख्येने भाग जाईल हे बघायचं आहे. 5 हे झाले 285 इथे. ठीक आहे, 285 5 कसं भाग देईल, 5 × 5 = 25 हे झाले 25. इथे उरले 3, 8 × 2 = 5 गेले, 3 उरले, हे 5 खाली आले. 5 × 7 = 35 हे झाले 35. इथे आले 0 0, 57 आपल्याला इथे मिळाली संख्या. ठीक आहे, समजलं, खूप सोपं होतं, काहीच नाही. फक्त या दोन संख्येला कोणत्या एकाच संख्येने भाग जाईल त्या संख्येने भाग द्यायचा आणि त्याला आपल्याला हे आन्सर मिळून जातं. ठीक आहे, समजलं. 1.5 बरोबर किती, 1.5 बरोबर किती, कसं सोडवायचं, काय करायचं. 1.5 आहे, छेदामध्ये काय, काहीच नाही म्हणजे एक राहील, छेदामध्ये काहीच नाही एक राहील. पॉईंट किती संख्येनंतर आहे, एकाच संख्येनंतर पॉईंट आहे. हा पॉईंट उडवला, एक संख्या होती म्हणजे 10 दिला. ठीक आहे, काय करायचं आहे, कोणत्या संख्येने भाग जाईल. 5 × 10 5 × 3 = 15 3 × 2 हे याचं फायनल आन्सर झालं. ठीक आहे, आणखी एक गणित सांगतो. आता हे गणित तुम्ही करून दाखवा मला. 3.65 या गणिताचा आन्सर काय येतं हे मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे, चला पुढचा टाईप बघूया आपण. आता बघा हे गणित बघा, अशा प्रकारचं सुद्धा गणित तुमच्या परीक्षेत येतं भरपूरदा. अशा प्रकारचे गणित हे सुद्धा गणित भरपूरदा रिपीट झालेलं आहे. ठीक आहे, कसं सोडवायचं, असे पॉईंट दिसले तर घाबरून जायचं नाही, काय करायचं, खूप सोपं आहे गणित हे. काय करायचं बघा, असं गणित दिसलं तर काय करायचं, जी तुम्हाला संख्या संख्या दिसते त्या संख्या काढून घ्यायची. जसं हे 2 दिसलं, 2 लिहून घ्यायचे, गुणाकार जसा जा तसा. 1.6 आहे तर आपण 16 लिहून घेऊ. ठीक आहे, पॉईंट काढून घेऊ आपण. ठीक आहे, गुणाकार. 0.11 आहे तर इथे 11 लिहून घेऊ आपण. ठीक आहे, 11 लिहिले आपण. आता याचा गुणाकार करू आपण, याचा गुणाकार करू. तर याचा गुणाकार केला तर बघा, 16 × 32 16 × 32 होते आणि 32 × 11 केले तर 352 येतात, 352 याचं येतं. ठीक आहे, याचा गुणाकार जर केला तर आपण. ठीक आहे, आता हे 352 आले, आता काय करायचं. तर आता याचं फायनल आन्सर झालं का, नाही हे फायनल आन्सर नाही, आता याचं फायनली आन्सर निघायचं आहे. तर बघा, याचा आता पॉईंट कसा द्यायचा, दशांश चिन्ह कुठे द्यायचं. तर इथे किती संख्या आहे पॉईंटनंतर 1 2 संख्या झाल्या, ह्या 2 संख्या झाल्या, 1 2 हे एक आहे, 3 आणि हे 1 4. बघा, पॉईंटनंतर 1 संख्या आहे, हे 1 संख्या झाली, हे 1 संख्या झाली पॉईंटनंतरची संख्या, आणि पॉईंटनंतर ह्या 2 संख्या आहे, ह्या झाल्या 2. हे किती झाले, एकूण 1 2 3 4 4 झाले, 4 संख्या आहे पॉईंटनंतरच्या. म्हणून काय करायचं बघा, म्हणून इथे काय करायचं, हे तुम्ही घरं मोजायचे, 1 2 3 आणि 4 घर 4 पॉईंटनंतर
म्हणजे पॉईंटनंतरच्या संख्या किती आहे, 4 आहे. म्हणून इथे एक आणखी संख्या द्यायची, इथे हा पॉईंट द्यायचा, आणि हे झालं याचं फायनल आन्सर. हे दशांश चिन्ह जे आहे आपल्याला 4 घराच्या नंतर इथे हे आपल्याला चिन्ह द्यावं लागेल. समजलं तुम्हाला कसं केलं? तर एकदा आणखी सांगतो, बघा, लक्ष द्या. बघा कसं गणित आहे, काय गणित आहे. 0.2 × 1.6 × 0.11 0.2 × 0.6 × 0.11. ठीक आहे, कसं गणित सोडवायचं काहीच नाही करायचं. ह्या ज्या संख्या आहे, तसं हे दोन संख्या आहे, हे दोन संख्या इथे लिहून घेतली, हे 16 लिहून घ्यायचं इथे, गुणिला हे 11 लिहून घ्यायचे. याचा गुणाकार करायचा आपल्याला, याचा गुणाकार काय येईल, 16 × 16 = 32, आणि 32 × 11 जर केले तर येतात 352 आपल्याला मिळाले. आता हे 352 आपल्याला मिळाले, हे 352 इथे लिहून घ्या, 352 इथे लिहिले. ठीक आहे, आता बघा ह्या पॉईंटनंतर किती घर आहे. बघा ह्या पॉईंटनंतर इथे एक आहे, एक संख्या आहे, इथे पॉईंटनंतर एक संख्या आहे, आणि पॉईंटनंतर इथं दोन संख्या आहे. किती झाले टोटल, 1, 2, 3 आणि 4, 4 संख्या आहे, पॉईंटनंतर 4 संख्या आहे. म्हणून काय करायचं, आपण इथे 1, 2, 3 आणि चौथं काहीच संख्या मिळाली नाही, म्हणून काय करायचं, 0 लिहायचं, आपल्याच मनाने 0 लिहायचा. ठीक आहे, झाले 4 संख्या आपल्या, 1, 2, 3, 4 झाले, इथे 0 लिहायचं, हे झालं याचं फायनल आन्सर. हे झालं याचं फायनल आन्सर. बस काहीच नाही करायचं आहे, खूप सोपं आहे. का बरं, ह्या 4 घरानंतर, ह्या 4 संख्येनंतर आपण इथे 0 दिला, तर इथे 4 अंकानंतर, म्हणजे 4 हे 4 पॉईंटनंतर हे 0 हे संख्या होत्या, त्यामुळे आपण इथे तसंच केलेलं आहे. सोपं आहे. आणखी एक दोन गणितं घेऊ, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. हे गणित बघा काय, 3.2 × 0.4 × 0.05, 3.2 × 0.4 × 0.05 असं गणित आहे. समजलं गणित. आता गणित कसं सोडवायचं, काय करायचं, 3.2 आहे इथे, तर काय करायचं, आपण हे पॉईंट बरोबर लक्षात ठेवा, काय करायचं, हे 32 इथे लिहून घ्यायचे. 3.2 आहे म्हणून आपण 32 लिहिले, ठीक आहे, गुणिला 0.4 आहे म्हणून 4 लिहून घ्यायचे, आणि हे इथे 5 लिहून घ्यायचे. ठीक आहे, याचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. कसा गुणाकार किती येईल याचा, तर 32 × 4 केले तर किती होतात, 128 होतात, आणि 128 × 5 केले तर किती येतात, 640 येतात. ठीक आहे, 640 येतात. हे आलं, ह्याचा गुणाकार आला, याचा गुणाकार इथे लिहून घ्या, 640 लिहिला. आता बघा किती किती पॉईंटनंतर किती संख्या आहे, पॉईंटनंतर किती संख्या आहे, तर हे एक संख्या आहे पॉईंटनंतरची, एक, हे झाली एक लिहिली मी इथे. इथे किती आहे, एक संख्या आहे, इथे पॉईंटनंतर दोन संख्या आहे, म्हणजेच 4 संख्या आपल्याला आहे, 4 संख्या आहे. हे झाली पहिली संख्या, हे झाली दुसरी संख्या, हे झाली तिसरी, आणि चौथी संख्या मिळाली नाही म्हणून आपण इथे लिहू 0. जर संख्या मिळाली तर 0 लिहायचं नाही, पण संख्या मिळाली नाही तर आपण इथे 0 लिहू. ठीक आहे, मग इथे पॉईंट देऊ आपण. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आणखी एक 0 लिहू. हे झालं याचं आन्सर. परंतु ह्या शून्याचा इथे काहीही अर्थ राहत नाही, त्यामुळे हा 0 इथे मिटवला जाईल, आणि याचा फायनल आन्सर राहील 0.064 याचं फायनल आन्सर होईल. ठीक आहे, गणित समजलं. काहीच नाही करायचं, फक्त ह्या ज्या संख्या आहे याचा गुणाकार व्यवस्थित करून घ्यायचा, आणि ह्या गुणाकार केल्यावर आपल्याला पाहायचं आहे फक्त किती पॉईंटनंतर किती संख्या आहे. ठीक आहे, किती संख्या आहे आपण तेवढंच मोजायचं. किती आहे, हे एक संख्या होती, हे एक संख्या होती, आणि ते दोन संख्या होत्या. याचं कॅल्क्युलेशन करायचं, 1, 2, 3, 4 आपल्याला काय करायचं, जे आन्सर आलेलं आहे त्याच्यात काय करायचं होतं, ते घरं मोजायचे होते, आणि त्याच्यानंतर पॉईंट द्यायचा होता. बस एवढंच करायचं आहे, काही खूप सोपं आहे. ठीक आहे, आणखी एक गणित घेऊया, काय, 2 × 3 × 11 × 0.5. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, 2 × 3 × 11 × 0.5 आहे, तर आपल्याला फक्त 5 लिहायची इथे. ठीक आहे, कसं गणित करायचं बघा, याचा गुणाकार करून घ्या, किती येते,
तीन एक तीन दुने सहा, 6 × 11 = 66, 66 × 5 केले तर आपल्याला येतात 330 येतात, ठीक आहे. आता काय करायचं आहे, पॉईंट किती किती संख्येनंतर पॉईंट आहे, तर फक्त एकाच संख्येमध्ये पॉईंट आहे आणि तेही एका संख्येनंतरच, ठीक आहे. ह्याला एकच संख्या झाली, काय करायचं आहे आपल्याला, 3.30 लिहून घेतलं आपण. एकाच घरानंतर पॉईंट आहे तर काय करायचं, याच्यानंतर पॉईंट देऊन द्यायचं, इथे इथे पॉईंट दिला आपण, हे झालं याचा आन्सर. आणि याचा फायनल आन्सर काय येईल, या पॉईंटला काही अर्थ राहत नाही म्हणून याचा फायनल आन्सर येईल 33, ठीक आहे. समजलं, एक गणित तुम्हाला देतो ते गणित तुम्ही मला करून कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचं आन्सर, ठीक आहे. गणित करायचे जे मी गणित करून घेतो आहे ते गणित मी तुम्हाला करून करायला देतो आहे, ते गणित करून घ्यायचे तुम्ही आणि त्याचा आन्सरसुद्धा कमेंटमध्ये कळवायचं. बघा, हे गणित तुमच्यासाठी 0.12 × 0.3 × 0.5 या गणिताचा आन्सर तुम्ही मला कळवा, कमेंट बॉक्समध्ये याचं आन्सर मला तुम्ही द्या, ठीक.